बऱ्याचदा काय होतं की संध्याकाळचा स्वयंपाक करायचा असतो आणि संध्याकाळचा स्वयंपाक ज्यावेळेस करायचा असतो ना त्यावेळेस कधी कधी एवढा कंटाळ येतो की त्या स्वयंपाकाकडं काही पाहावं असं वाटत नाही. असं वाटतं झटपट काहीतरी मस्त टेस्टी बनणारं तयार व्हावं. तर असं तुम्हालाही वाटत असेल तर आजची रेसिपी स्पेशल तुमच्यासाठी. आज मी मस्त मसूर डाळ तांदळाची मसाला खिचडी बनवलेली आहे. खूप टेस्टी लागते. बनवायची पद्धत अगदी सोपी आहे. फक्त 20 मिनिटात तुम्ही झटपट ही खिचडी बनवून तयार करता आणि मुलं तर आवडीने खातीलच आणि घरातली माणसं देखील खूप आवडीने खातील. इतकी भारी रेसिपी आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊयात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं एक मोठी मध्यम आकाराची वाटी तांदूळ आणि सोबत अर्धी वाटी मी इथं मसूर डाळ घेतली आहे. तांदूळ आणि डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर आता आपण खिचडी बनवूया. तर गॅसवर कढाईमध्ये ऑइल घालून घेतलं आहे. या खिचडीला थोडंसं ऑइल जास्त टाका तर टेस्ट खूप मस्त येते. कधी कधी चालतं. अर्धी आता मी तेलामध्ये 1/2 चमचा मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरीला छान फुलून द्यायचं आहे आणि मोहरी फुलल्यानंतरच बाकीच्या जिन्नस घालायचे आहेत. मोहरी तेलात छान फुलली आहे. तर आता आपण 1/2 चमचा जिरे घालून घेऊया आणि मोठा 1 चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची उकळामध्ये कुटलेली पेस्ट घालायची आहे. या खिचडीला ना तुम्ही अशीच पेस्ट उकळामध्ये कुटून घाला तर टेस्ट खूप जबरदस्त येते. आणि आबडधोबडच थोडीशी पेस्ट कुटून घ्यायची आहे. आता आपण 1/2 वाटी शेंगदाणे घालून घेणार आहोत. शेंगदाणे बी नक्की टाका. तर शेंगदाणे 2 मिनिट पेस्टसोबत फ्राय झालेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया लांबसर कट केलेला कांदा. तर मध्यम आकाराचे 2 कांदे घालून घेतले आहेत. 10-12 मस्त फ्रेश कढीपत्ते घालून घेतलेले आहेत. आता कांदा आपल्याला छान 2-3 मिनिट मध्यम गॅसवर परतून घ्यायचा आहे. तर इथं कांदा आपला छान परतून झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. मध्यम आकाराचे 2 टोमॅटो लांबसर कट करून घातलेले आहेत. टोमॅटो आणि कांदा देखील याच पद्धतीने लांब आकारात कट करून घाला. आता ही जी मी रेसिपी दाखवत आहे ती परफेक्ट माझ्या पद्धतीने बनवली ना तर खूप भारी आणि टेस्टी बनून तयार होते. तर आता जे आपण डाळ तांदूळ धुवून ठेवलेले होते ते डाळ तांदूळ घालून घेऊया. आणि डाळ तांदूळ देखील बाकीच्या गोष्टीसोबत छान 2 मिनिट तेलात परतून घेऊया. या पद्धतीने डाळ तांदूळ तेलामध्ये परतून घेतले तर जी खिचडी आहे ना ती छान सुट्टी सुट्टी बनून तयार होते. तर मस्त असे 2 मिनिट डाळ तांदूळ परतून झालेले आहेत. तर आता आपण ह्याच्यात थोडेसे मसाले घालून घेणार आहोत. मसाले बी आपण नॉर्मल जे घरात ठेवलेले असते तेच वापरणार आहोत. तर आता मी याच्यामध्ये घालून घेत आहे मस्त मोठा चमचा भरून काळं तिखट. या भातामध्ये तुमच्याकडं काळं तिखट असेल घरात तर नक्की नक्की काळं तिखटच टाका. तर सोबत चवीनुसार मीठ आणि हळद. आता ऑप्शन की तुमच्या घरात काळा मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1/2 चमचा गरम मसाला घाला. आणि खूप तिखट नसेल हवा तर 1/2 चमचा लाल तिखट घातलं तरी चालेल. आणि ही खिचडी नुसती काळ्या मसाला तर खूप भारी आणि टेस्टी होते. जर तुमच्याकडं आता काळा मसाला नसेल तर तुम्ही 1/2 चमचा गरम मसाला 1 चम्मच लाल चटणी पावडर टाकून घ्या. तर बस मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तांदूळासोबत आणि पाणी इथं घालून घ्यायचं आहे. फक्त एवढ्याच जिन्नसच्या भातामध्ये घालायच्या आहेत. एवढ्याच गोष्टींनी ही खिचडी खूप जास्त टेस्टी आणि मस्त बनून तयार होते. आता पाण्याचं मेजरमेंट 1/2 वाटी डाळीसाठी तुम्हाला 1 वाटी किंवा 1/2 वाटी पाणी लागेल आणि 1 वाटी तांदळासाठी तुम्हाला इथं 2 वाट्या पाणी लागेल. तर याच्या हिशोबाने तुम्हाला इथं 3.5 वाट्या पाणी भातामध्ये घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर तुम्हाला छान 10 मिनिट मध्यम गॅसवर ही खिचडी शिजून घ्यायची आहे. 10 मिनिटात तुमची या पद्धतीने खिचडी शिजलेली असणार आहे. तर तुम्ही काय करायचं आता 10 मिनिटानंतर गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर तुम्हाला छान ही खिचडी झाकून परत 5-7 मिनिट ठेवून द्यायचे आहे. तर या पद्धतीने तुम्हाला खिचडी शिजण्यासाठी कमीत कमी
17 किंवा 18 मिनटं लागणार आहेत. आणि जर तुम्हाला ही खिचडी कुकरमध्ये बनवायची असेल तर कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या आणि गॅस बंद करायचा. 5 मिनिट कुकर थंड होऊन द्यायचा आणि झाकण खोलायचं. मस्त अशी तुमची खिचडी तयार झालेली असेल. आणि तुम्हाला कढाईत करायची असेल तर मी दाखवलेली पद्धत नक्की वापरा. तुमची देखील खिचडी मस्त आणि या पद्धतीने परफेक्ट बनून तयार होईल. 10 मिनिटांनी झाकण म्हणजे 7-8 मिनिटांनी झाकण खोलल्यानंतर तुमची खिचडी या पद्धतीने तयार झालेली असेल. गरम गरम खिचडी ही खायला खूप टेस्टी लागते आणि पावसाळ्याच्या दिवसात तर अशी चटपटीत आणि गरमागरम खिचडी खायला कुणाला हवी नसेल. तर नक्की एकदा ट्राय करा. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. तुमचे कमेंट मला वाचायला खूप आवडतात. आणि तुम्हाला जर काही नवीन रेसिपी पाहिजे असेल ती कमेंटमध्ये सांगितली तरी चालेल. तर आता भेटू परत उद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.